जय महाराष्ट्र. मी पंकज पुसाळकर आणि मी तुमच्यासाठी नवीन पेज क्रिएट केलं यूट्यूबवर पंकज पुसाळकर ब्लॉग्स म्हणून, तर जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ म्हणजे आपल्या कोकणात असणारे सण समजा किंवा पर्यटन स्थळे यांची माहिती मी पुरवणार आहे, किंवा इतर नवीन काही काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे जेणेकरून आपण नाही बघितलेले आहेत ते आपल्याला या पेजवरून शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला त्याची माहिती मिळेल. त्यासाठी प्लीज तुम्ही ह्या पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा. आणि आजचा स्पेशली ब्लॉग आहे तो आपल्या कोरोना व्हायरसवर. कोरोना व्हायरस हा देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आत्ता फैलावलेला रोग आहे, म्हणजे सगळ्यात मोठी महामारी म्हणून समजली जाते. आणि त्यासाठी आपल्या एक अवलिया मित्राने त्यावर शॉप काढले, म्हणजे जेणेकरून आपल्या सेफ्टीसाठी त्यानं ते शॉप ओपन केलं आहे. म्हणजे आता या पूर्ण कोरोना व्हायरस या महामारीला डॉक्टर जसे तोंड देत आहेत तसंच त्याने एक सिंहाचा वाटा त्यानं आपल्या हातून स्वीकारलेला आहे आणि त्याच्या आपण शॉपला आता जाणार आहे. चला तर मग आपण जाऊया कोविड प्रोटेक्शन शॉप मध्ये. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And I आपल्या रत्नागिरीत नवीन शॉप ओपन झालंय कोविड प्रोटेक्शन शॉपमध्ये. त्याचे मालक आहेत श्री अमितजी नागवेकर, ते आपल्यासोबत आता आहेत बसलेले. ते आपल्याला थोडं इन्फॉर्मेशन करणार आहेत जी आत्ता आपल्या देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये महामारी चालू आहे कोविड-19 ची. कोविड महामारीच्या रोगामध्ये जे डॉक्टर लढत आहेत तसा त्यांना एक सिंहाचा वाटा त्यांना उचललेला आहे, असाच आपला एक अवलिया मित्र आहे अमितजी नागवेकर. त्यांच्याशी आपण संपर्क साधतोय आज आणि त्याच्याकडनं आपण जाणून घेणार आहे की त्यांना ज्या या शॉपमध्ये जे काय काय कोविड-19 उपयुक्त काय काय गोष्टी त्यांना आणलेले आहेत त्याच्याबद्दल तो आपल्याला माहिती देणार आहे. प्लीज अमित सर थोडी आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. नमस्कार, मी अमित नागवेकर. आज पंकज आज आमच्या शॉपमध्ये येऊन काही प्रोडक्ट्सची आमची फोटोग्राफी करून यूट्यूब चॅनलवरती प्रक्षेपण करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचे मी आभार मानतो या गोष्टीसाठी की तो आमचे प्रोडक्ट्स खूप जणांपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. तर आज आम्ही जे शॉप जे सुरू केलं आहे कोविड प्रोटेक्शन प्रोडक्ट शॉप, ही शॉप सुरू करण्याची आयडिया मुळात मला एका पुण्यातून एका शॉपमुळे आली. पुण्यामध्ये एक अशाच प्रकारचं एक शॉप सुरू झालं आणि त्याच्यानंतर मलाही असं वाटलं की रत्नागिरीमध्ये कुठेही अशा प्रकारचं शॉप नाही आहे की जेणेकरून एकाच छताखाली कोरोनाशी रिलेटेड जी काही डिफेन्स करण्यासाठी जी काही प्रोडक्ट्स असतात ती सगळी एका छताखाली मिळतील असं कुठलंच नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की रत्नागिरीमध्ये आपण सुरू करूया आणि या निमित्ताने मी हे रत्नागिरीमध्ये 14 जुलै रोजी मी सुरू केलं
आणि त्याला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतोय. तर माझ्या या शॉपमध्ये अनेक प्रोडक्ट्स मी कोरोना बरोबर लढण्यासाठी जी काही प्रोडक्ट्स लागतात ती ठेवलेली आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने एकतर N95 मास्क येतात. मास्कमध्ये विविध प्रकारचे मास्क आहेत, 3 लेयर आहेत, 5 लेयर आहेत, 6 लेयर आहेत. याच्याबरोबर आपण मास्कमध्ये ब्रँडेड मास्कसुद्धा आपण ठेवतो आहे काही कंपन्यांचे. आणि मास्क बरोबर सॅनिटायझर्स आहेत. सॅनिटायझरमध्ये 100 ml, 200 ml, 500 ml, 5 लिटर कॅन असे पण आहेत आपल्याकडे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण MRP सुद्धा खूप कमी किमतीने आपण इथे आपण रिटेल करतोय. त्याशिवाय आपण होलसेलसुद्धा करतो. मास्क जर असतील कोणाला, जर होलसेल रेटमध्ये मेडिकल्सना हवे असतील तरीसुद्धा आपण ते करतो. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, व्हेजिटेबल वॉश. आज ही व्हेजिटेबल वॉश ही काळाची गरज झाली. व्हेजिटेबल वॉश कशासाठी, तर आज आपण करोनापर्यंत जात नाहीये तर करोना आपल्यापर्यंत यायला लागले. कशामुळे, तर आपण बाहेरून आपल्या काही ना काही आपण खरेदी करतो, भाजी आणणे हा. आणि आता श्रावणात तर पूर्ण व्हेजिटेरियन दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांकडे भाजी हा प्रकार असणार आहे. त्याच्यामुळे करोना कुठेतरी कॅरी होतो, असू शकतो, यासाठी प्रिकॉशन घेण्यासाठी आपण व्हेजिटेबल वॉशचा वापर करून त्याच्यावरती असलेले बॅक्टेरिया, पेस्टिसाइड्स, जर्मिसाइड्स आणि अजून काही डस्ट, त्याच्यानंतर अजून त्याच्यावरती काही असेल, वॅक्स असेल, तर ते आपण त्याच्यामधून क्लीन करू शकतो. त्याची इन्फॉर्मेशन त्या बॉटल बरोबर, 1 लिटरची बॉटल आहे, 1/2 लिटरची बॉटल आहे, त्याच्याबरोबर त्याची इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत की त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा. याच्याच बरोबर आपल्याकडे आहेत ऑक्सि ब्रीथ म्हणून कॅन्स आहेत आपल्याकडे. हे ऑक्सिब्रीथ कॅन हे खूप इम्पॉर्टंट आहेत आत्ताच्या काळामध्ये, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन मिळणार आहे तुम्हाला. आणि ही पोर्टेबल सिस्टीम आहे ऑक्सिजनची, जी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन देण्यात येतो. इनकेस जर समजा तुम्हाला घरी जर शॉर्ट ऑफ ब्रीथ असेल, तुम्ही नुसतं आता कोरोनामुळे नव्हे तर तुम्हाला दम्याचा त्रास असेल किंवा अजून कुठला आजार असेल त्याच्यामुळे शॉर्ट ऑफ ब्रीथ होत असाल तुम्ही, तरीसुद्धा तुम्हाला ही सिस्टीम खूप इम्पॉर्टंट असणार आहे, की घरी ठेवण्यासाठी गरजेची आहे. याच्याच बरोबर आहे आपण ऑक्सिमीटर देतो, पल्स ऑक्सिमीटर आहेत आपल्याकडे, टेम्परेचर गन्स आहेत. त्याच्यानंतर इम्युनिटी बूस्टरसाठी आपण आयुर्वेदिक काही इम्युनिटी बूस्टर्स ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर आपल्याकडे डिझायनर मास्कसुद्धा अवेलेबल आहेत. प्रीमियम कॉटनची रेंज आहे ही. त्याच्यानंतर PPE किट, आज कोरोना वॉरियर्स आपले अनेक ठिकाणी लढत आहेत, अनेक फ्रंटलाईनला कामं करत आहेत, डॉक्टर्स आहेत, तर यांना लागणारी PPE किट जी लागणारी आहे ती अतिशय कमी आणि स्वस्त दरामध्ये आपण आपल्या कोविड प्रोटेक्शन शॉप मार्फत पुरवतो आणि होलसेलसुद्धा करतोय आपण या सगळ्या गोष्टीचा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना रक्षक फॅमिली म्हणून आपण इन्शुरन्स प्रोव्हाइड करतो इन्शुरन्स कंपनी थ्रू एका. आणि याच्यामधून एक रकमी तुम्हाला फायदा इन्शुररला मिळतो. जर समजा तुम्हाला ही 3 महिन्याची, 6 महिन्याची आणि 9 महिन्याची अशी असा स्पॅन आहे, याच्यामध्ये तुम्ही ती घेऊ शकता. इनकेस तुम्ही 3 महिन्याचा एकच प्रीमियम भरला आहे 3000 रुपयाचा, आणि जर तुम्हाला 3 महिन्यामध्ये जर तुम्ही जर समजा इन्फेक्ट झालात कोरोनाने आणि 72 आवर्सपेक्षा जर जास्त वेळ जर तुम्ही हॉस्पिटलाइज असाल प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, तर तुम्हाला 1 रकमी 1.5 लाखाचा फायदा तुम्हाला लगेचच्या लगेच तुम्हाला मिळतो. तर अशा प्रकारे अनेक अजून आपण प्रोडक्ट्स ठेवण्यात आलेली आहेत. हॉस्पिटल्स आणि डिसइन्फेक्ट करून देण्याची कामं आपण करतो, फ्लॅट डिसइन्फेक्ट करून देतो, शॉप्स डिसइन्फेक्ट करायचे असतील, सॅनिटाईज करायचे असतील, तर ही सुद्धा आपण आपल्यामार्फत सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आपल्याकडे एक फॉग मशीन पण आहे, जेणेकरून आपण ही घरी यूज करू शकता, आपल्या ऑफिसमध्ये यूज करू शकता. याच्यामधून एक फॉग तयार होतो आणि एरोसोलमध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस जर असतील तर ते डिसइन्फेक्ट करण्याचं काम या ॲटोमायझर थ्रू केला जातो. याचबरोबर आपण फेस शील्ड, आता तुम्ही बघताय मी हे जे फेस शील्ड यूज करतोय, आता फेस शील्ड ही सुद्धा एक काळाची गरज आहे. कंटिन्यू तुम्ही मास्क लावून तुम्ही फिरू शकत नाही, मास्क लावणं गरजेचं आहेच. पण आता तुम्ही जर न्यूज चॅनल जर पाहिले असाल तर गव्हर्नमेंटने आता जिम सुरू करण्यासंदर्भात आणि हॉटेल सुरू करण्यासंदर्भात एक नियमावली जाहीर केलेली आहे. तर जर समजा तुम्हाला जिममध्ये जर आता व्यायाम करायला जाणार असाल तर मास्क लावून तुम्ही कुठला कार्डिओ वर्कआउट किंवा कुठलाही वर्कआउट तुम्ही करू शकत नाही, तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. अशा वेळेला या प्रकारची तुम्ही शील्ड यूज करू शकता. आपल्याकडे ही शील्ड्स अवेलेबल असतात आणि तुम्हाला याच्यामध्ये श्वास घेण्यासाठी तुम्हाला त्रास होऊ शकत नाही. परंतु शासनाने जे नियम जे आदेश दिलेले आहेत ते तुम्हाला सर्व त्याचं सर्वांचं पालन करूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आणि अजूनही बरेच आपल्याकडे गोष्टी आहेत
तर या सगळ्यासाठी एक वेळा नक्की तुम्ही विजिट द्या कोविड प्रोटेक्शन शॉपमध्ये. आत्तापर्यंत सुरू झाल्यापासून अनेक मान्यवरांनी या कोविड प्रोटेक्शन शॉपमध्ये येऊन साहित्य खरेदी केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोरोनापासून आणि इतरही व्हायरल इन्फेक्शन्सपासून बचाव करण्यासाठी एक वेळा नक्की कोरोना प्रोटेक्शन प्रोडक्ट शॉपमध्ये व्हिजिट करा. धन्यवाद अमित, तू तुझ्या शॉपबद्दल, कोविड प्रोटेक्शन शॉपबद्दल तू माहिती जी आम्हाला शेअर केलीस ती खरोखर सुंदर होती. ती आम्ही आमच्या परीने सर्व लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू. लोकांनाही आव्हान आहे, अवश्य एकदा ह्याच्या शॉपला येऊन, कोविड प्रोटेक्शन शॉपला येऊन भेट द्या. धन्यवाद. आणि प्लीज व्हिडिओ लाईक आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेज सबस्क्राईब करा. आपलं पेजचं नाव आहे पंकज पुसाळकर ब्लॉग. धन्यवाद.